जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ मे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल आदूच्या लग्नाचं इच्छा राहिला तुझे सुनीला थंड रायकडे जाशील तू वचन दे वचन दे बा तू वचन अरे आजा ए रंगा हार मरले का आजा ते हार तू नाक बघितलास का बाप जन्मात म्या असा नाक बघितला नाही अरे त्या म्हातार बाबाला नाही जमायचं त्याला वस्तीवर घेऊन जायला चल आधी वस्तीवर नेऊ त्याला आपण शानपणा करू नकोस म्हणजे आज ना उद्या ह्यो आजा मरणारच होता आज साप चावला नसता तर उद्या एक घालून मी त्याला मारणारच होतो म्हणजे आता माझ्या बानूच्या मध्ये कोण बी आडवं येणार नाही चला वस्तीव जाऊन समजसनी सांगितलं पाहिजे आजा मिळाला इथे आजा मिळाला तू मला एक वचन देशील बानूच्या लग्नाचा इश्य घेऊन तू जेजुरीला जाशील अजामेळ हे काय वचन मागितलेस माझ्याकडे मी कसा जेजुरीला जाणार अरे 12 वर्ष जेजुरी सोडून मी आलो आहे आणि आता त्याच जेजुरीत पुन्हा कसा जाऊ मी प्रणाम मी त्यांना हलकेच दंश केला होता आणि विषाची मात्रा देखील अगदी कमी होती विषाची मात्रा कितीही कमी असली तरी ते आपले विष आहे नागराज हे विसरता कामा नये आपले कार्य झाले आता इथे दुसरे कोणीही येण्या अगोदर लवकरात लवकर इथून जा माझ्या व्यक्तिगत आयुष्यात काहीही घडो लोकांच्या सेवेचे जे व्रत मी हाती घेतले आहे ते मी अखंडपणे सुरू ठेवेन या कालावधीत प्रलंबित असलेली न्यायदानाची प्रकरण सलग काम करून पूर्ण करू न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रत्येकाला न्याय देऊ माझी राज्यकारभार करण्याची पद्धत वेगळी आहे विद्यमान मंत्रिमंडळात नव्याने नियुक्ती केली जाईल आणि सोपवलेल्या कार्याचे मूल्यमापन ठेवण्यात येईल
राज्यातील शेतकरी कष्टमय आयुष्य सोसतो आहे. त्यांच्यासाठी राजकोषातील अधिकतर भाग वापरला जातो. या राज्यात मी इथे असताना कुठल्याही स्त्रीवर जर कसलाही अन्याय झाला तर तो मी खपवून घेणार नाही. एवढ्यात मला आजाचा आवाज आला. काही झालं म्हणून बघायचं गेलो तर आजा साप चावून पडला होता तत. आणि तू त्याला तसच तसच सोडून आला वय. नाही म्हणजे आणणारच होतो, आणणारच होतो. बर तत ते पाच तोंडाचा साप होता ना म्हणून मी आलो वस्तीव. ते तोंड वार करून सांगायला आला सोय वस्तीवर. छानच आहे. चला र आपण आजाला वस्तीवर घेऊन येऊया. अरे आता बोल की काहीतरी. बाबा रहा है ना वा आजा मी आलाय. हे घाबरा काय झालं नाही पुरी. हे बघ म्या निघालो. बानू फक्त तुझ्यापासून काय लपवायचं. आजाला रानात साप चावलाय आणि त्यो बी पाच तोंडाचा आहे. म्या आज पत्तूर असा साप बघितला नव्हता बाबा. आणि असा साप चावल्यावर माणूस जित्ता राहतोय वय. हे शेवंत असं सांगतात वय. हे बघ पोरे म्या आता रानात जातो आणि आजाला घेऊन येतो वस्तीवर. काय ठाव होत काय घडलं असं. मी असा उताच्या डोळ्यानं बघितलं पाच तोंडाचा साप होता तत. खोट वाटत असेल तर त्या म्हातार बाबाला इचार जो बी होता तत. हा का नाही. अरे घाबरा चल मी जातो. अगं चल पोलीस चल. अरे डोळ उघड. अरे नाग देवाचा दंश झालाय त्याला. तवा कसा डोळा उघडेल तू. अरे राजा जेजुरीला कशा पाय चालला होता. काय आज जेजुरीला चालला होता. अरे जेजुरी म्हणजे खंडोबा.
खंडोबाला भेटायचं आलं होतं वय आजा काय ग बानू तुला काय करायचं तसं नव बानू भाई आवाजा जेजुरीला आड वाटन चाललं होता न तस झालं तो जर गेला नसता ही आलीच नसती संत हीच जर त्याच्या अंगात भिनला असेल तर मग काय होईल ती सांगता येत नाही बानुबाई राहू द्या ते या झाडापाला लावल्या त्याला काय बी होणार नाही त्याला म्या काय म्हणतो म्हातार बाबान आजाला वाचवायचं म्हणून जी जमल तेवढं केलं म्हातार बाबा होता म्हणून कळलं तरी नाहीतर समद ईश अंगात जर भिंडल्यावर कळलं असत तर मग काय झालं असत मग नाही नाही काय बी झालं तरी आम्ही आहोत अरे पोर नुसतं बोलत बसणार आहे का रुसला त्याला आणि न्या करला उचला उचला ए रंगा अरे उचल की अरे बघत का बसला उचला की चला लवकर लवकर हा दामान दामान बरं झालं आजाने मला सांगितलं की तो जेजुरीला जाणार आहे ते जर त्याला थांबवलं नसतं आणि तो जेजुरीला गेला असता तर काय झालं असतं म्हाळसा आत्ता कुठे थोडी शांत झाली आहे पुन्हा तिच्या रागाचा पारा चढला असता सकाळ धरणं पोटात काय बी नाही तुझ्या या सकाळच्यानं भांडले तुझे सग तुला जेजुरीला जाय सांगितलं माझी चूक झाली र अग तू कशा पाय हात जोडतीय कुणासनी तरी ठाम होत का ती मला असं चाप चावलती आणि तो बी चांगला पाच पाच तोंडाचा वय की नाही राजा वय ग उभे जन्मात असा साप पाहिला नव्हता म्या माझ्या भोर आला तवाच वाटलं मला म्या काय आता जित राहत नाही वस्तीवर ते रंग आला होता वर्णत आजा मेला आजा मेला म्हणून माझ्या पायातलं बळच गेलं होत तुला काय झालं असत तर मी काय केलं असत अग मला माझ मरण दिसत होत बघ तो खंडू गावडा तर धावत आला नसताना तुम्ही आज जगलोच नसतो बघ देवासारखा धावून आला तो अरे नका असं करू
अरे आई की अग बाबू अग तिने सांगला असं पडून राहायचं वय अग परत दिसत नाही ती आणि तुला खरं सांगू का आज पतूर कधी भी काम न करता असं बसून राहिलो नव्हतो बघ मी आता एकच काळजी लागून राहिली बघ काय अग घरातली काम आहेत शेरडासने राणात घेऊन जायचं आहे आता हे शब्द कोण करणार का मी आहे की मी करल समधी काम तू एकली काय काय करणार ग करल मी समध कर तू नग काळजी करूस ते तुमची चंदनपुरी म्हणजे पुण्यभूमी आहे भक्तीचा वास आहे इथल्या मातीला पावन तुम्ही आमच्या चंदनपुरीत आलात पर म्या तुम्हासनी भेटाया नाया बराबा बर झालं आला सा पर मी आता चाललो कुठं कुठं ते ठाव नाही पोटाचं खळग भरायचं म्हणजे काम बघावंच लागेल की ते म्हणतात ना अन्नासाठी दाई दिशा मामा फिरवशी जगदिशा पावन म्या तुम्हासनी आधी भेटाया नाही आलो माझी चूक झाली पण आमची चंदनपुरीतली माणसं लय मायाळू आहे तुम्हासनी उपाशी नाही ठेवणार बराबा अहो कामा बिगर भाकरी मोर आली ना नाही चव लागत हो हाताला काम हो आणि हात कोणाकडे बी काम नाहीये असं नाही वा तुम्ही वाईस थांबा मी बघतो आबा राहू द्या कसे पै कष्ट घेत असा त्या परीस निघालेलाच बर पर आव पावन हो पावन पावन वाज थांबा बघा तुम्हाला आमच्या चंदनपुरीतन रिकाम्या हातासनी नाही पाठवणार वाज थांबा या बघतो काय करताय या बघतो अबा ह्या चंदनपुरीतून मी पण मोकळ्या हाताने नाही जाणार बानूचं मन जिंकणार आणि तिला घेऊन जोडीनं जाणार भक्तीला सगळे आजा ए आजा ए म्हणजे पुरी मला जरा वाईस पाणी घेऊन ये काय बानू झाला का स्वयंपाक होय आबा ये भाकर खायला काय आजा कसा आहे तुझा पाय आता बारा आहे पण लई ठणकतोय बघ अरे उभं बी राहता येत नाही अरे रानातला साप होता त्यो महादेवाचीच कृपा झाली म्हणून वाचलास अरे त्यो म्हातार आहे ना खंडू त्यानं वाचवलं मग जीव माझा म्हाताऱ्याचं कौतुक काय थांबतच नाही बघ वय ग खरंच आहे
देवासारखा तो म्हातारा वस्तीवर आला. नाही तर राजा काय बघायला गावलं असतं कोरास्ट. हे बानू म्हणजे हे हात या आता म्या काय सांगतो काय रानातला साप चावला आहे आजाला तो काय लगेच बरा होणार आहे होय. बानू आणि म्हणजे किती काम करणार आहे. एवढा मोठा वाडा 700 मेंढ्या पक्कळ काम आहे. आबा तुला काय म्हणायचं आहे. हे बघ पोरी अगं पोटासाठी काम शोधाया आपल्या चंदनपुरीत आलाय जेव्हा करा या काय म्हणतो त्याला चाकरीवर ठेवून घ्या की आबा तुझा सबूत म्या काय डावलायची नाही. पर त्या म्हाताऱ्याला माझ्या घरात येऊ द्यायची नाही.